साने गुरुजी लिखित श्यामची आई, रात्र तिसरी, मुखी फुले। बारकू, ए बारकू, भाकर खाल्ली की नाही रे? येतोस ना आश्रमात? शिवाने विचारले। आई वाढ ना लवकर, तिकडे सुरू सुद्धा होईल गोष्ट, बारकू आपल्या आईला घाई करू लागला। कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता? रोज तुझी घाई, जा उपाशी जाच, नाहीतर आल्यावर भाकर खा, बारकूची आई म्हणाली। बारकू खरंच निघाला, त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत। त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती, परंतु त्याच्या हृदयाला माझ्या गोष्टी हव्या होत्या। बारकू व शिवा घाईघाईने निघाले। वाटेत ठेच लागली, तरी त्याचे शिवाला भान नव्हते। बोलो बनसरी धरिनू जय जयकार, श्याम सुंदर हरिनू जय जयकार, अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती। बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते। अहिंसा सत्य अस्तेय, ब्रह्मचर्य असंग्रह, शरीरश्रम अस्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्श भावना, ही एकादश सेवावे, नम्रत्वे व्रत निश्चये। आणि मी गोष्टीला सुरुवात केली। आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे। लहानपणी मला फुलांचा फार नाद होता। फुलासारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल। पृथ्वीवरच्या फुलांनी व आश्रमातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत। माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद। पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत। जास्वंद, कर्ण, गुलाब, रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती। माझे वडील गणपतीचे मोठे भक्त। दररोज 21 दुर्वांची जुडी ते गणपतीला वाहायचे। खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधी वाहिल्या नाहीत। वाटील तितके लांब जातील, परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील। देवाला साधी दुर्वा व्हायची, ती तरी चांगली नको असे ते म्हणायचे। माझ्या वडिलांपासून फुलांचे वेड मी घेतले, परंतु आईपासून फुलांवर प्रेम करण्यास मी शिकलो। मी फुलांसाठी पहाटे उठत असे। आमच्या गावात बकुल वृक्ष पुष्कळ होते। बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात। त्यांच्यात मधही असतो। लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात। लहान लहान बटणेच जणू असे वाटते। बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भर भरून आणायचो। सकाळी फुले जमून ठेवायची व 10 वाजता शाळा सुटून आल्यावर त्याचे हार करायचे। वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत। सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवायची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करायची। सायंकाळी गुलबक्षीची फुले जमविण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे। दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीवरचीही फुले मी आणत असे, कारण त्यांना ती थोडीच हवी असतात। फुलांची आवड आहे कोणाला? देवपूजा कोणाला हवी आहे? देहपूजा करणारे सारे होत आहेत। फूल तोडून कोणी शेंबड्या नाकात कोंबतील, नाहीतर घामट केसात खोवतील। फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी, नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी। तेथे ती देवालाच वाहिलेली असतात। आज मी फूल तोडू शकत नाही। फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते। परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवीत असे। गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीं भांडणे व्हायची। गुलबक्षीचे फूल फार सुंदर असते। फुलांचा देठ लांब बारीक व कोवळा असतो। देठाच्या टोकाला बारीक मणे असतात। गुलबक्षीची फुले नाना रंगाची असतात। पिवळी, पितांबरी, लाल, पांढरी, शिटकावाची कितीतरी प्रकार। गुलबक्षीचे काळे मणी फारच सुंदर दिसतात। माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी। गुलबक्षीच्या फुलांची माळ फुलांची देठ एकात एक गुंतवून करतात। त्याला सुईदोरा लागत नाही। या माळांचेही अनेक प्रकार असतात। तोड्याची माळ, दुहेरी माळ, बायका निरनिराळ्या तऱ्हेने ती गुंफतात। त्या दिवशी रविवार होता। रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचण्यास जात असू। पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाईल त्याला अधिक फुले मिळत। परंतु रविवारी कोण जाईल याचा नेम नसे। त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फूल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही। म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आपण सारी फुले आणायची, लवकर जाऊन कळ्यास तोडून आणायच्या असे मी ठरवले। गुलबक्षीची फुले 4 वाजल्यापासून फुलू लागत। सायंकाळी नीट फुलतात।
फुले फुलू लागायच्या आधीच मी जाण्याचे ठरवले. बाहेर ऊन होते तरी मी निघालो. एक फडके बरोबर घेतले होते. 3 वाजण्याचा सुमार असेल. आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंद शास्त्रांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या. गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना घुभे म्हणतात. ते सारे घुभे मी तोडून आणले. घरी आल्यावर मी एक ताम्हण घेतले व त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या. संध्याकाळी आई म्हणाली, आज फुले नाही का रे आणायला जात? मागच्या रविवार सारखा उशिरा गेलास तर एक सुद्धा नाही हो मिळणार. मग रडत बसशील. माळेला नाही तर नाही, पण धूप आरतीला तरी आणून ठेव. मी तर केव्हाच आणून ठेवले आहेत. तू माळ करतेस का? मी विचारले. आंतर मी येथेच तुळशीजवळ बसते, म्हणजे घरात देठे पडायला नकोत, आई म्हणाली. मी ताम्हण आणायला गेलो, परंतु ताम्हणातील फुले नीट फुललेली नव्हती. ते पाहून मी खट्ट झालो. ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन ठेवली. हे रे काय, पाणी से टिपकते आहे. कळ्याच तुडून आणल्या होत्यास वाटते, तरीच नीट फुललेली नाहीत. श्याम, अरे झाडावर नीट फुलं तरी द्यावे की नाही त्यांना? एवढा काय आधाशासारखा गेलास उतावळा होऊन? अशी आई मला बोलत होती. तो शास्त्रीबुवांकडची व धोंडोपंतांकडची बन्या, बापू, बावी सारी मुले आली. तुमच्या श्यामने सारी आणली हो फुले तोडून, आम्हाला एकही ठेवले नाही त्याने, बावी म्हणाली. का रे श्याम, केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आला सारी फुले? बापू म्हणाला. चोरट्यासारखा? मी नेहमी नाही वाटते तुमच्याकडे फुले नेण्यासाठी, मी म्हटले. नेहमी आपण सारेजण बरोबर असतो, बण्या म्हणाला. तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एक तरी फूल ठेवले होते का माझ्यासाठी? मी विचारले. पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का तुला? तूच फणकाऱ्याने निघून गेलास. माझ्यासाठी का नाही थांबलात? बरे पाहून घेईल असे म्हणून तू गेलास. हा असा सूड घ्यायचा होता वाटते, बावी म्हणाली. माझी आई सारे ऐकून घेत होती. ती शांतपणे म्हणाली, बण्या बापू, ही घ्या तुम्हाला फुले. पुन्हा नाही हो श्याम असे करणार? नाही ना रे श्याम, असे म्हणून आईने त्यांना फुले दिली. श्याम, येत जा हो रोज संध्याकाळी फुले वेचायला, नाहीतर राग धरायचास तू. तू आत्ताच येतोस का? आपण छप्पो पाणी, नाहीतर लक्ष्मीबाई ताक दे, डेरा फुटला मडकं दे, तो खेळ खेळूया, बण्या म्हणाला. माझी आई म्हणाली, आता उशीर झाला आहे, उद्या खेळा हो बण्या बापू. मुले गेली. माझे तोंड गोरेमोरे झाले होते. आई मला म्हणाली, श्याम, दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये, त्यांना विचारून आणावी. आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी, परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुले तोडून आणणे. तू अधीर झालास, परंतु पदरात काही पडले नाही. फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे. बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत. आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही. घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानेही येत नाही. झाडे म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळ्यांना जीवनरस पाजित असतात, त्यांना फुलवितात. झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात. फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा. आपल्या देवाला 2 कमी मिळाली तरी चालतील. बण्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवालाच ना, कोठे गेली तरी देवालाच मिळणार. आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये, ते देवाला आवडणार नाही. देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा. देवाला 1 फूल मिळाले तरी पुरे, परंतु नीट फुललेले व्हा गड्यांनो. अशा खुडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटले. आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळविते व मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते. त्याप्रमाणेच फुलझाडे फुलांना वाढवतात, रसमय गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात. अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत. अर्धवट कामे नीट फुलत नाहीत, फळत नाहीत. जगात अर्धवट काही नको. जे कराल ते नीटनेटके, संपूर्ण यथासांग करा. उशीर लागला तरी हरकत नाही. काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे. माझी आई मला म्हणे, श्याम, मुक्या कळ्या नको हो तोडू. त्यांना फुलायला संधी दे, त्यांना नीट फुलू दे.